तर आपण जो बघितलं तो अडॅप्टेशन इन डिझर्ट्स ॲनिमल बघितलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे तो अडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स. आता स्नोवी रिजन्स म्हणजे काय? स्नो कशाला म्हणतो आपण? जिथं बर्फ पडतो त्याला काय म्हणतो आपण? स्नोवी रिजन्स. तर असे स्नोवी रिजन्समध्ये तर त्या प्राण्यामध्ये कोणकोणतं अनुकूलन होतं, त्याच्या शरीरामध्ये कोणतं बदल झालेला असतो त्या वातावरणाला अनुसरून, तर ते आपल्याला बघायचं. आता त्याच्या अगोदर इथं काही एक्झाम्पल दाखवले आहेत, बघा कोणकोणतं दाखवलं आहे. हा एक याक नावाचा प्राणी दाखवला, ॲनिमल्स. हा बियर आहे. तर दिस ॲनिमल्स दीज आर बिलॉन्ग्स इन टू दी दॅट स्नोवी रिजन्स. आता फ्रॉम दी इंटरनेट, आता ज्यावेळेस आपण इंटरनेटवर सर्च करतो डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, आता का जे इमेजेस ॲनिमल जे कोणते इमेजेस आपल्याला डाउनलोड करायचे सांगितलं इंटरनेटवरून, तर लाईक याक, याकची करायचे, पोलर बियर आहे, व्हाईट फॉक्स आणि सिल्वर फॉक्स, असे हे चार ॲनिमलचे काय करायचे आपल्याला इमेज इंटरनेटवरून डाउनलोड करून करायचे सांगितलेत, आणि ते बघायचे त्यांचे चित्र. तर हे कोला फॉक्स म्हणजे आपण कोला म्हणतो ना, पांढरा आणि तो सिल्वर. आता माउंटन्स गोट, अजून कोणतं आहे? माउंटन्स गोट, शेळी, ती दर असणारी, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपार्ड. आता स्नो लिओपार्ड पण असतो तो बिबट्या म्हणतो ना पण चित्ता, तर त्याला लिओपार्ड म्हणतात. डॉग्स तर आपल्याला माहिती आहे तिथला, सायबेरियन हस्की डॉग्स आणि माउंटेन गोट तिथली शेळी. तर हे प्राणी कुठं? त्या स्नोवी रिजन्समध्ये आपल्याला आढळतात. आता कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम दी ट्रॉपिकल फॉरेस्ट. आता ट्रॉपिकल फॉरेस्ट माहिती आहे आपल्याला, विषुववृत्तीय जे जंगल आहे, तर तिथल्या प्राण्यांबरोबर काय करायचं त्याचं कम्पॅरिझन करायचं आहे. उदाहरणार्थ आपले भारतातले प्राण्यांचं जरी आपण बघितलं, जे दक्षिणेकडची जी राज्य आहे आपली, तर ती विषुववृत्तीय प्रदेशाच्या जवळपास आहेत, तर तिथल्या प्राण्यांबरोबर जरी आपण त्यांचं कम्पॅरिझन केलं तरी चालेल. आता बघा काय सांगितलं आहे, अ व्हाईट ऑर ए सिल्वर बॉडी कलर. आता कसा कलर असतो त्यांचा? व्हाईट ऑर ए सिल्वर बॉडी कलर. कलर कसा असतो त्यांचा? पांढरा किंवा सिल्वर. नंतर लॉंग थिक हेअर, आणि त्यांचे केस कसे असतात? लांब आणि जाडसर असतात. ऑन दी स्किन, त्यांच्या त्वचेवर. आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स ऑफ दी स्नोवी रिजन. एवढंच वाक्य महत्त्वाचं आहे बघा यामध्ये. तर हे फक्त प्राण्यांची नावं दिलीत या पहिल्या पॅराग्राफमध्ये, तर ह्या जी दीड ओळ आहे तेवढीच. तर काय सांगितलं आहे? इट्स कलर कसा कलर असतो? व्हाईट ऑर ए सिल्वर बॉडी कलर अँड लॉंग थिक हेअर, आणि लांब आणि जाडसर काय असतात? केस असतात. कुठं? ऑन दी स्किन. आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स ऑफ दी स्नोवी रिजन. हाऊ आर दीज यूजफुल टू देम. आणि मग प्रश्न विचारला आहे शेवटी, का हे जे बदल आहे, बदल कोणता आहे त्यांच्या त्वचेवर? जाडसर असे लांबलचक केस असतात. तर त्यामध्ये काय होतं, त्यांना तो जो बर्फाळ प्रदेश आहे, बर्फ कायमस्वरूपी पडतो आणि बर्फ पडत असल्यामुळं तिथं थंडीही जास्त प्रमाणात असते, आणि मग थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळं काय होतं आहे, तर त्यांचं त्या थंडीपासून संरक्षण होतं या पूर्ण या जास्त अशा केसामुळं. तर हे झाले स्नोवी रिजनचे ॲनिमल्स. आता पुढचं आहे ॲडॅप्टेशन ऑफ एरियल ॲनिमल्स. आता एरियल ॲनिमल्स म्हणजे काय? एरियल, एअर माहिती आहे ना, एअर म्हणजे काय? हवा. तर या हवेमध्ये असणाऱ्या प्राण्यांचं काय अनुकूलन झालं आहे आपल्याला ते बघायचं आहे. तर बघा त्यामध्ये व्हॉट इज दी मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन दी रोड अँड एरोप्लेन्स. आता एक प्रश्न विचारला आहे, काय प्रश्न विचारला आहे का? इथं प्रश्न आहे व पहिल्या ओळीमध्ये, व्हॉट इज दी मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स. व्हेकल्स म्हणजे काय? वाहनं. कुठले? ऑन दी रोड, रोडवरची वाहनं आणि हवेमध्ये उडणारा एरोप्लेन, यामध्ये काय डिफरन्स आहे? अजून द स्पिंडल शेप बॉडी ऑर बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर वाईल्ड फ्लाइंग. आता पक्ष्यांचा आकार आपल्याला माहिती आहे. एरियल ॲनिमल्स म्हणजे काय? हवेत उडणारे जे ॲनिमल्स आहेत ते त्यामध्ये काय आले? पक्षी आले. तर त्यामध्ये काय त्यांचा शेप कसा असतो? इट इज अ स्पिंडल शेप. स्पिंडल शेप म्हणजे असा निमूळता असतो ना दोन्ही बाजूला, काय असा निमूळता असतो आणि मध्ये कसा असतो? तो जाडसर असतो. तर त्याला काय म्हणू आपण? स्पिंडल शेप. आणि मग हा जो स्पिंडल शेप जो आकार आहे, ड्यू टू दिस बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ इअर
व्हाईल फ्लाइंग ज्यावेळेस ते उडतात तर त्यावेळेस त्यांना होणारा जो प्रतिरोध आहे हवेचा तर तो काय केला जातो, तो कमी केला जातो या आकारामुळं. अजून ऑफ व्हाईल फ्लाइंग विथ होलो बॉन्स, आणि त्यांची जी हाडं असतात हे कसे असतात, होलो बॉन्स म्हणजे त्यामध्ये काही पोकळे असतात. अ बॉडी कव्हरिंग ऑफ फिदर्स, आणि त्यांची बॉडी कशी कव्हर केली असते, फिदर्स म्हणजे पंख असतात. फिदर्स म्हणजे काय सांगितलंय, पंख. त्यांचे जे शरीर आहे पूर्ण कशाने कव्हर केलं असतं, इट इज अ कव्हरिंग ऑफ ए फिदर्स. अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन टू विंग्स, आणि जे पुढचे पाय जे असतात प्राण्यांचे, तर त्या पुढच्या पायाचं कन्व्हर्जन मॉडिफिकेशन झालं आहे. कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, इन टू दी विंग्स. विंग्स म्हणजे काय, पंख. त्यांच्या पंखामध्ये पुढच्या पायांचं रूपांतर त्या प्राण्यामध्ये काय झालं आहे, त्यांच्या पंखामध्ये त्याचं मॉडिफिकेशन झालं आहे. देअर बॉडी इज लाईट, आणि त्यांची बॉडी कशी असते, इट वेट, हलकी असते. लाईट म्हणजे काय, हलकी. कशामध्ये, वजनामध्ये ती हलकी असते. अँड अडॅप्टेड फॉर ए फ्लाइंग, अँड उडण्यासाठी काही झाली असते, अनुकूलित ती झालेली असते. तर द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट. आता बघा, जे इन्सेक्ट म्हणजे काय, आता नुसते पक्षीच उडत नाही बघा हवेमध्ये, तर काही छोटे छोटे जे कीटक आहे ते पण, जे त्यांना पंख वगैरे असतात ते उडत असतात. तर द बॉडी ऑफ इन्सेक्ट म्हणजे कीटक ऑल्सो लाईट इन वेट, ते पण वजनाने हलके असतात. अँड टेपर्स टू दी बोथ एंड्स, आणि दोन्ही बाजूला कसे असतात, टेपर्स, चपटे असतात आणि निमोते असतात, लक्षात ठेवा. आणि कोणतं इन्सेक्ट, दे कॅन फ्लाय विथ टू पेयर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ अ सिक्स स्टिक लाईक लेग्स. बघा त्यांची रचना कशी सांगितली, दोन्ही प्रकारची रचना आहे. तर त्यांना पाय पण सहा असतात, ते जमिनीवर पण चालू शकतात त्या पायाच्या साह्याने, आणि त्या हवेमध्ये पण त्या उडू शकतात. कशामुळं, ड्यू टू दी त्यांचे त्या साईजमुळं. तर कसं साईज येतो, स्पिंडल शेप. अजून बॅट्स कॅन फ्लाय विथ दी हेल्प ऑफ दी पॅटेजियम. आता बघा, जे बॅट म्हणजे काय, वटवागुळ. वटवागुळ काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, बॅट्स. तर बॅट्स कसा हवेमध्ये कसा उडतो, तो विथ दी हेल्प ऑफ पॅटेजियम. त्याचे जे पंख असतात ना, ते वटवागळाचे पाय, आणि पायालाच ते पडदे जोडलेले असतात, त्याला काय म्हटलंय, पॅटेजियम. तर त्या पॅटेजियमच्या साह्याने तो वटवागुळ हवेमध्ये उडत असतो. अ थिन फोल्ड्स ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हिंड लेग्स. बघा, तर पॅटेजियम म्हणजे सांगितलं, इथं एक्सप्लेन केलं आहे का, दे अ थिन, पातळ असा काय असतो, पडदा असतो. कशाचा, त्वचेचा पडदा. कशामध्ये, बिटवीन फोर लेग्स अँड दी हिंड लिम्ब. फोर लेग्स पुढचे पाय आणि मागचे पायांना जोडणारा एक असा पडदा असतो, त्याच्या साह्याने तो काय करत असतो, हवेमध्ये उडत असतो. कोण, हा बॅट, वटवागुळ. नंतर आता ऑब्झर्व दी व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया, आणि मग काय ॲक्टिव्हिटी करायची सांगितलं, तुमचा जो एरिया आहे तिथं असणारे पक्षी आणि इन्सेक्ट, कीटक यांचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं सांगितलं आहे. तर पुढचा टॉपिक जो येतो आहे, अडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. आता रेप्टाईल्स म्हणजे काय, सरपटणारे प्राणी. तर सरपटणाऱ्या प्राणीमध्ये इथं आपल्याला चित्र दाखवलेत, एक लिझर्ड दाखवली, हा स्नेक आहे, हा टॉर्टॉइस दाखवला आहे. तर दीज आर दी एक्झाम्पल ऑफ दी रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे काय, जे पाय जरी असले तरी ते असे, त्यांचं पोट जे आहे ते जमिनीला टेकून ते सरपटत चालत असतात, त्यांना काय म्हणतो आपण, रेप्टाईल्स. तर रेप्टाईल्स क्लास लक्षात ठेवा. तर त्यामध्ये कोणतं अडॅप्टेशन झालं आहे, अनुकूलन झालं आहे, तर ऑब्झर्व बघा काय, ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स हाऊ स्नेक अर्थवॉर्म क्रिप्स. आता स्नेक्स आणि अर्थवॉर्म्स हे काय करत असतात, जमीन काय करत असतात, ते उकरत असतात, आणि ते कसे चालतात. विच ऑर्गन डू दे यूज फॉर ए क्रिपिंग, तर जमीन उकरणे क्रिपिंग म्हणजे. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज, नॉट. नॉट एनी सच ए चेंजेस. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड्स. आता हाऊस लिझार्ड्स म्हणजे काय, जे आपल्या घरामध्ये असणारी जी पाल आहे ना, ती घरातली, तर ती हाऊस लिझार्ड्स. गार्डन लिझार्ड्स, गार्डनमध्ये सरडा असतो, तर तो क्रोकोडाईल्स. क्रोकोडाईल्स माहिती आहे आपल्याला काय, मगर. यूज देअर मसल्स फॉर ए क्रिपिंग, तर ते त्यांचे काय स्नायू वापरतात, कशासाठी, ते क्रिपिंगसाठी. सिमिलरली दे शो अडॅप्टेशन इन स्किन, आणि अजून काय, मग कशामध्ये त्यांचं अडॅप्टेशन झालं आहे, इन स्किन. त्यांच्या त्वचेमध्ये काय झालं आहे, तिथं अडॅप्टेशन झालं आहे. आता सोल ऑफ दी फीट, आता पायांची काही सोल असतात. अजून कलर, त्यांचा रंगामध्ये पण काय झालेला असतो, अडॅप्टेशन झालेलं असतं. तर फॉर एक्झाम्पल, हाऊस लिझार्ड्स आणि मॉनिटर लिझार्ड्स. आता हाऊस लिझार्ड्स आणि मॉनिटर लिझार्ड्स
मॉनिटर लिझार्ड्स आपण कशाला म्हणतो, तुम्ही आपण डिस्कवरी चॅनलवर बघत असताल तर तो आहे मॉनिटर लिझार्ड्स मोठा. तर हॅव क्लॉड टोज अँड थिन सोल्स वेरा स्नेक्स हॅव अ स्केली स्किन. आता बघा सापावर वेरा स्नेक्स हॅव अ स्केली स्किन, सापाची जी त्वचा असते ती कशी असते स्केली, स्केली म्हणजे खवले युक्त कातीन असते ना, तो कातीन सोडतं बघा म्हणजे ती स्किन कशी असते त्याची स्केल स्केली स्किन. आणि यामध्ये काय फरक सांगितलं आहे का, हाऊस लिझार्ड आणि मॉनिटर लिझार्ड हॅव अ क्लाउड टॉज, त्यांची टॉजे नख पायांची बोटे तर ती कशी असतात क्लॉड अँड थिन सोल्स, आणि त्यांची त्वचा कशी असते ती तिथली थिन असते, त्याची कातडी असते. तर हे काय झाले त्यामध्ये काही ॲडॅप्टेशन झाले. आता ॲडॅप्टेशन फॉर ए फूड इन ॲनिमल्स, आता अन्नासाठी जे काय अनुकूलन झालं आहे बघा अन्न ग्रहण करण्याची शक्यतेमध्ये आता बघू. तर वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल ॲज अ हर्बीवर्स अँड कार्निवर्स. आता महत्त्वाचा टॉपिक सांगितलं आहे हर्बीवर्स आणि कार्निवर्स. तर काय हर्बीवर्स म्हणजे गवत खाणारे लक्षात ठेवा, आणि कार्निवर्स जे तर ते कोणते मांस खाणारे, तर याला कार्निवर्स म्हणतो आपण, मांस खाणारे आणि हे गवत खाणारे. तर असे हे उदाहरण आहे त्याचे. आता स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन इच कॅटेगरी टू मेक दी प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. आता त्यामध्ये खाण्याच्या पद्धतीमध्ये फीडिंग इझी अन्न सहज सहजी घेण्यासाठी त्यामध्ये काय झालं आहे, काही अनुकूलन झालं आहे. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन दी चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. आता वी विल काय करू आपण, यामध्ये काही एक चॅप्टर आहे आपला न्यूट्रिशन, तर त्यामध्ये आपण याविषयी डिस्कस करणार आहे. आता वॉच दी प्रोग्राम्स ऑन ए चॅनल्स. आता काय कुठं बघायचं सांगितलं आहे, चॅनल्स लाईक नॅशनल जॉग्राफिक वाईल्ड. आता काही नॅशनल जॉग्राफिक वाईल्ड्स, नंतर डिस्कवरी एक चॅनल आहे बघा आपल्या जो पेईंग डिश असतो ना ज्याला आपण पैसे रिचार्ज करतो, तर त्यावर हे चॅनल आहे बघा एन जी ओ काय म्हणतो आपण नॅशनल जॉग्राफिक वाईल्ड आहे, डिस्कवरी आहे, अजून कोणता एक ॲनिमल प्लॅनेट बघा, असे चॅनल्स आहे बघा. ते बघायचं सांगितलं आहे. टू लर्न अबाउट दी फीडिंग हॅबिट्स, कशासाठी त्यांच्या ज्या खाण्याच्या फीडिंग हॅबिट्स, हॅबिट्स म्हणजे सवयी, कशाच्या फीड खाण्याच्या सवयी कशाच्या ऑफ ॲनिमल्स लाईक अ फ्रॉग्स, फ्रॉगची कोणती सवय आहे, स्नेक बर्ड्स पक्ष्यांचे, मॉस्किटो कीटक आणि बटरफ्लायज म्हणजे काय, हा फुलपाखरू. तर याच्या खाण्याची सवयी कशा आहे तर हे आपल्याला कुठून बघायचं आहे, त्या चॅनलवरून ते बघून घ्यायचं आहे. तर काही एक चार्ट दाखवला आपल्याला इथं, तर तो चार्टमध्ये तो आपल्याला माहिती भरायची. आता ॲडॅप्टेशन काय झालेलं आहे, नंतर ॲनिमलचे एक्झाम्पल लिहायचे पुढं, आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशन, तर टीयर दी फ्लेश टू टीयर दी फ्लेश, तर याची माहिती आपल्याला ती लिहावं लागेल. तर ॲनिमल्स कोणते, लॉंग अँड पॉइंटेड पीक, नंतर शॉर्ट बीक, नंतर लॉंग अँड स्टिक टंग, आणि लॉंग नेक मान लांब असणारी किंवा जीब वगैरे जी कशी आहे लांब आणि स्टिक्की चिकट असते ना, तर त्याची इथं आपल्याला, तर ते तुम्ही तुमच्या पुस्तकावर किंवा सर्च करून इंटरनेटवर सर्च करून त्याची प्राण्यांची ती नावे लिहा, आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशन ते त्याचा वापर कसं करतात, त्या जिभेचा असेल किंवा मानेचा असेल, तर त्या या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं तो लिहायचं आहे. त्यानंतर पुढं ॲडॅप्टेशन फॉर ए ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. आता जे ब्लेंडिंग विथ सराउंडिंग, तर टॉपिक थोडा राहिला आहे परंतु व्हिडिओ हा जास्त होतो आहे आपला, तर आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये तो कव्हर करू. धन्यवाद.